सामने ना रुपये होता त्यावरती सुनावणी झाली दोन दिवसापूर्वी. एकदा त्यांना दिले होतं दिले जाणं त्यानंतर ऑनलाइन त्यांनी अर्ज केल्याचं समस्या सुप्रीम कोर्टात. मात्र यात काही कायदेशीर अडचणी आहेत जी असते सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही. हायकोर्टाचं म्हणजे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाहीत असं नाही, परंतु ही वेळ नाही आहे की जायला काही कुणी काही ॲप्लिकेशन करू शकतो, त्याचा निर्णय लागेल त्यावेळी लागेल. परंतु सध्या जरी त्यांनी ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टामध्ये केलेलं असलं तरी त्यांना आधीच्या कुठल्याही याच्यामध्ये काही रिलीफ मिळालेलं नाही. म्हणजे कोर्टाची जी ऑर्डर आहे की पोलीस काही करू शकतात, म्हणजे त्यांना अटक करू शकतात, त्यांची ॲक्शन घेऊ शकतात, ती ॲक्शन ते घेऊ शकतात, पोलिसांना कोणी अडवलेलं नाही. आश्चर्य एवढ्याच गोष्टीचं वाटतं की पुणे, कोल्हापूर, मुंबई सगळीकडे एफ आय आर आहे, हायकोर्टातली त्यांची जो सवलत मिळाली ती संपलेली आहे. असं असताना डी एस के आणि त्यांची वाईफ कदाचित फरार असू शकेल, परंतु त्याच्यामध्ये ते दोघेच आरोपी आहेत अशातलाही भाग नाही. आणखीही काही आरोपी आहेत जे बिंदासपणे फिरत आहेत, माध्यमांना मुलाखती देत आहेत, मीटिंग्स येत आहेत, त्यांना अजून का अटक होत नाही. आणि जर असंच राहिलं केवळ सुप्रीम कोर्टामध्ये कोणीतरी ॲप्लिकेशन फाईल केले म्हणून जर पोलीस गप्प बसायला लागले तर सगळ्याच आरोपींना ती सवलत द्यावी लागेल. त्याच्यामुळे पोलिसांनी आता न थांबता त्यांना अटक करणे आणि पुढची कारवाई चालू करणे हे अत्यंत गरजेचं आहे.